नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल अर्चना रेसिपीवरती। आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी। चला तर मग बघूया रेसिपी। येथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहे, याचे आपण असे काटे काढून घेऊयात। अशा प्रकारे याचे आपण काप करून घेऊयात। येथे आपल्याला उभे काप करायचे आहेत। अशा प्रकारे आपण सगळे काप करून घ्यायचे आहेत। इथे आपले वांगे कापून तयार आहेत। वांगे काळी पडू नये म्हणून आपण यात थोडं मीठ घालूयात। मीठ घातलं तर वांगे काळी पडत नाहीत। याला आपण आता फोडणी देऊन घेऊयात। इथे कढई मी तापत ठेवली आहे, यात आपण आता तेल घालूयात। इथे आपलं तेल तापलेलं आहे, यात आपण आता हिंग घालूयात, मोहरी घालूयात। मोहरी आपली छानपैकी तळतळलेली आहे, यात आपण आता जिरे घालूयात। लसूण अद्रकची पेस्ट घालूयात। यात आपण धना पावडर घालूयात, गोडा मसाला घालूयात, थोडा काळा मसाला घालूयात, हळद घालूयात। चवीनुसार तिखट तुम्हाला हवं तसं तुम्ही यात तिखट घालू शकता। मिक्स करून घेऊयात। यात आपण थोडंसं पाणी घालूयात। थोडंसंच पाणी घालायचं आहे। मसाल्याला साईडनं तेल सुटेपर्यंत पाणी आटू द्यायचं आहे। येथे आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, यात आपण आता वांगी घालूयात। वांगी मिक्स करून घेऊयात। यात आपण थोडं मीठ घालूया। मीठ थोडंसंच घालायचं आहे, आपण आधी पण घातलेलं आहे। वांग्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे। यावर आपण झाकण ठेवूया आणि झाकणमध्ये आपण पाणी घालूया। या पाण्याच्या वाफेने वांगं आपलं छानपैकी नरम होईल। 10 ते 15 मिनिट मंद आचेवर होऊ द्यायचं आहे। येथे आपले 15 मिनिट झालेले आहे। हे पाणी आपण आता, यात थोडंसंच पाणी राहिलेलं आहे, हे पाणी आपण आता वांग्यामध्ये घालूया। वांगं मिक्स करून घ्या। वांगं आपलं छानपैकी नरम झालेलं आहे। यात आपण 3 किंवा 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया। मिक्स करून घेऊया। येथे आपली भाजी बनून तयार आहे। एकीकडे आपण आता फोडणी देऊन घेऊयात। येथे मी कढई ठेवली आहे, यात 1 चमचा तूप घातलेला आहे। एक चमचा मी यात जिरं घालत आहे। यात आपण 1/2 चमचा तिखट घालूया। तिखट नाही आहे, फिक्क आहेत म्हणून मी 1/2 चमचा घालत आहे। याला तिखटाचा तडका छानपैकी बसतो म्हणून मी घालत आहे। यावर 2 मिनिट झाकण ठेवायचं आणि नंतर काढायचं। येथे आपली भाजी बनून तयार आहे।
हे आपण आता पॅनमध्ये काढून घेऊयात।